Komol. माझं नाव ऋतुजा कानबारा विसाई आहे. मी भिंगीचे आहे. आमची शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिंगी आहे. आम्हाला आमचे सर पाहिजे. आम्हाला इंग्लिश विषय खूप अवघड जातो. पहिलाच कोरोना होता तेव्हा शाळा नव्हती. आता शाळा उघडल्या तर सर नाही. आम्हाला इंग्लिश विषय हा खूप अवघड जातो. आम्हाला इंग्लिश येत नाही. आम्हाला आमचे सर परत पाहिजे. आता आम्ही आंदोलन करणार आणि आम्हाला आमचे सर परत पाहिजे. शाळेतले विद्यार्थी आहेत. सातवी आठवीचे विद्यार्थी आहेत. भिंगी या गावचे हे विद्यार्थी आहेत. आम्ही 2016 पासून एका शिक्षकाच्या नियुक्तीसाठी वारंवार इथे पाठपुरावा करत आहोत. तर एका शिक्षकाची बयस सर आहेत. तर एका शिक्षकाची डाएटला नियुक्ती केलेली आहे प्रतिनियुक्ती. तर आमची मागणी ही तेव्हापासून आम्ही बऱ्याच वेळा निवेदनं केले. 2018लासुद्धा आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर 2000 लॉकडाऊन संपल्याच्या नंतर आम्ही 2020-21 सुद्धा आम्ही निवेदनं बरीच दिली. पण आम्हाला वारंवार यांच्याकडून तोंडी काहीतरी आम्हाला सांगण्यात आलं की तुमची शिक्षकांची नियुक्ती करतो म्हणून. पण आत्तापर्यंत शाळा सुरू होऊन 2-3 महिने झाले तरी पण आम्हाला शिक्षकाची त्या बयस सरांची नियुक्ती केली नाही. त्यांचा पगार आमच्या गावामधून निघतो परंतु त्यांची नियुक्ती जी आहे ती दुसऱ्या ठिकाणी डाएटला केलेली आहे. तर त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे. त्या विद्यार्थ्यांचं जर अकॅडमिक आपण बघितलं तर फार पुअर आहे. आणि स्पेशली ते इंग्लिशचे टीचर आहेत आणि तशा शिक्षकांची तिथे फार आवश्यकता आहे. आणि आम्ही स्पेशली इथले शिक्षण अधिकारी आहेत सोनटक्के साहेब त्यांना भेटलो असता. त्यांनी आम्हाला बऱ्याच वेळा भेटलो. त्यानंतर आम्ही एकदा त्यांना बोललो की शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करा म्हणून असा हट्ट धरला होता आम्ही. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्यावर आम्ही गुन्हे नोंदवू आणि त्या जे काही मुलं आणणार तुम्ही इथे त्यांच्यावरसुद्धा आम्ही फौजदारी गुन्हे नोंदवू असं त्यांनी आम्हाला धमकी दिली होती. त्यामुळे आम्ही आज इथे सर्व मुलांना घेऊन 5 ते 8 वर्ग बंद करतो असंसुद्धा त्यांनी आम्हाला धमकी दिली होती की समजा ते 5 ते 8 वर्ग जर नसतील तर तुम्हाला शिक्षकाची आवश्यकता असणार नाही म्हणून अशा प्रकारची धमकी देत आहेत आम्हाला. त्यानंतर वेळोवेळी आमच्या जे काही मागण्या आहेत त्याची टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आम्ही ही मागणी केलेली आहे की आमचा शिक्षक येईपर्यंत आमच्या गावाला शिक्षक मिळेपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि हे विद्यार्थीसुद्धा इथेच राहतील. अजून याला काही गावचे अजून आपण जर पाहिलं तर 5 ते 7 गावामध्ये या हिंगोली तालुक्यामध्ये असेच शिक्षकची दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये डाएटला असेल 6 शिक्षक आहेत आणि 7 वर्ग आहेत. 8 वर्ग आहेत. 8 वर्ग आहेत 1 ते 8 आणि 6 शिक्षक आहेत. त्याच्यामध्ये एका मुख्याध्यापक शिक्षकाची सुद्धा तिथे आवश्यकता आहे आणि ते तिथे नाही आहेत. त्यांची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर मुख्याध्यापकाची सुद्धा नियुक्ती तिथे करावी.